ए गाइस व्हाट्सअप। तो गाइस अभी हम आ चुके हैं सोमेश्वर मंदिर। तो और मेरे साथ है संकेत, जो हम दोनों संकेत है। तो अभी हम इसके बारे में आपको बताएंगे कि मंदिर कब बना, क्या बना और इस मंदिर की खास बात क्या है। तो उसके डिटेल बताने के लिए हमारे पास एक अध्यक्ष जो है यहाँ पे एरनी जी, वो आ रहे हैं और हमें बताएंगे। तो अभी हम उनकी तरफ चलते हैं और हम उनसे क्वेश्चन करेंगे, पूछेंगे कि क्या है। नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहोत सोमेश्वर मंदिरामध्ये, जे की राजुरामध्ये आणि त्याचा जिल्हा आहे चंद्रपूर। तर यामध्ये आपल्या सोबत आहे एरने काका। आपण या मंदिराबद्दल थोडं जाणून घेऊ, याचा इतिहास काय आहे तर आपल्याला एरने काका सांगणार। बघा, याचा इतिहास सर्वसाधारण पुस्तकात खूप अशी भारी नाही आहे, पण आमच्या जे जुने लोक होते, आमचे वडील, आमचे आजोबा, यांच्यामुळे आम्ही याची मंदिराची माहिती अशी मिळालेली आहे की हे मंदिर फार जुन्या लोकांचं, त्यावेळेस एक पंथ होता नावधारी, त्याचं नाव हेमाळी पंथ, हेमाळपंथ म्हणून ह्या देवळाचं नाव त्यावेळेस आमचे आजोबा म्हणत होते, हे देऊळ हेमाळपंथी आहे। आता हेमाळपंथीचा अर्थ कसा, त्यावेळेस त्या बुद्धीनं सांगत होते आमचे आजोबा वगैरे की हेमाळपंथी ते कला होती, ते कलेचं नाव, कला म्हणजे शिल्पकलाचं नाव हेमाळपंथी। हेमाळपंथी म्हणजे त्याचा त्यावेळेचे ते इंजिनियर समजा, आपण असं समजूया की त्यावेळेचे इंजिनियर की गुंप्यावर एका साध्या याच्यानं समजा कला काढायची असा तो समाज। ते मंदिर किती ते बघा, अंदाजा आपण सोडून त्यावेळेस आमचे वडील म्हणत होते, आत्ताच्या आमचे वडील मिळायला समजा 6-7 वर्ष झाले, तो जो टाइम जो मिळाला तर 1200-1300 वर्षाचं मंदिर आहे असं समजूया। खूप पुराण मित्रांनो हे मंदिर आहे आणि या हे मंदिर शिवलिंग आणि सोबत हनुमान मंदिर पण आहे। पूर्वीपासून हनुमान मंदिर ते पूर्वीपासून काहीतरी स्थापना होती अशी म्हणतात हे मंदिर। तर इथं हिची स्थापना त्यावेळेस थोडस निजामशाहीच्या नापलं काही वाद पडले नाही का, त्यावेळेस याची मूर्ती फिकून दिलेली आहे, ते असंच पडलेलं होतं। तर आम्ही असं का ठेवायचं बा, म्हणून आम्ही तिथे विठ्ठल रुक्माई थोडंसं डेव्हलप करून द्या, चला आपण तिथे मूर्ती ठेवून द्या। आता हे पुरातत्व विभागामध्ये आहे, याचं संपूर्ण माहिती पुरातत्व विभागाची, पुरातत्व विभागामध्ये त्याची नोंद आहे माहिती नाही का कळलं का। तर हे जे मंदिरा जे कलाकृती आहे का, ती इतकी देखणी आहे, आम्ही याला पहिले समिती मारत होतो नाही का, एक कार्यक्रम आहे समिती मारत होतो पाहण्यात, आम्हाला पुरातत्व विभागाने आम्हाला येऊन मनाई केली, बाबा हे तुम्ही समिती मारायची नाही म्हणजे ही याची कला काम चालली तुमच्यावर केस करू म्हणून। बरोबर आहे।
पुरुषाय महि महादेवाय धीमहि तनो रुद्र प्रचोदया ओम शांति ओम तत्पुरुषाय महि महादेवाय धीमहि तनो रुद्र प्रचोदया ओम शांति ओम तत्पुरुषाय महि महादेवाय धीमहि तनो रुद्र प्रचोदया सुरक्षित राहत होता तर पहा किती म्हणजे कलाकृती त्या काळाची आणि किती नवीन आणि विशेष गोष्ट. तर आपण आता अंदर जाणार आहे तर अंदर थंड वाटते आणि एक विशेष गोष्ट आहे जी खूप लोकांना माहिती नाही. तर या व्हिडिओद्वारे आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न केला. तर ही खोली आहे मित्रांनो, या ही खूप म्हणजे वरती पण इथं जर 10 फुटाचा पण माणूस असला तर तो आरामात इथे उभा राहू शकतो. खूप चांगली आहे, फक्त याची थोडीशी काळजी घेण्याची गरज वाटत आहे. पुरातत्व विभाग जर हा व्हिडिओ बघत असेल तर माझा एक संदेश आहे की याची आप थोडी डागडुजी केली पाहिजे. तर मित्रांनो, आपण एक गोष्टीवर आता प्रकाश टाकणार आहोत. असं म्हटलं जाते की हे जे मंदिर आहे हे एका राक्षसाने बनवलं एका रात्रीमध्ये. तर ही गोष्ट कितपत खरी आहे की खोटी आहे या गोष्टीवर प्रकाश टाकण्यासाठी आपल्याला इरने काका आपल्या सांगतील की या गोष्टीबद्दल काय विचार आहे. माझ्या वडिलाच्या आणि माझ्या आजोबाच्या माहितीप्रमाणे कारण ते असे सांगत होते की राक्षस स्वभावाचे माणसं म्हणजे वाईट विचारचे माणसं. वाईट विचारचे माणसं म्हणजे ज्याला समजा काही बोलायचं, कोणाचं अपमान करायचं, कोणाचं काही करायचं. पण त्यावेळी राक्षसाचा उपयोग असा की त्यावेळी माणसं बळदंड होते. त्यावेळी शरीरवृष्टी वगैरे अशी आहे ना, ते उंच होती पूर्ण अशी. म्हणजे सहज कोणती गोष्ट असेल दोन माणसं अशी उठून ठेवायची, अशी ताकद होती त्या काळातली. ताकद त्या ताकद माणूस लोकांमध्ये काही चांगले माणसं होते, काही वाईट माणसं होते, नाही का? काही समजा आघात मस्त राहायचे पण लोकांचा काही करून टाकायचं. काही असे माणसं होते की चांगला विचार, चांगल्या काम आपली आपली ताकद चांगल्या कामाला लावायची. तशा माणसाच्या हात जे देऊळ आहे ते त्यांना स्वतःच्या हातानं त्या क्रेम नव्हती काही नव्हती. बलदंड लोक कोणती तरी समजा अशी अशी एक व्यवस्था आहे की त्या काळात समजा क्रेन नसेल पण काहीतरी व्यवस्था आहे की ज्या व्यवस्थेत समजा ही वस्तू एका चालवलेली आहे. अशी आता राक्षस नाही. तर मित्रांनो, तुम्हाला समजली असेल आता ही गोष्ट की हे मंदिर जे आहे हे पुण्या राक्षसाने नाही बनवलं आहे, तर हे माणसाद्वारेच निर्मिती झाली याची. आणि खूप अतिशय पुराणं हे मंदिर आहे. तर तुम्ही जर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आलात तर ही जागा राजुरामध्ये अवश्य या आणि हे सोमेश्वर मंदिर तुम्ही बघा. इथे व्हिजिट द्या तुमचं आहे तर तुम्हाला इतिहासाबद्दल तुम्ही जाणून घेसाल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.